मंडळी, लोकसभा निवडणुकीचं वारं आता अंतिम टप्प्यात आलंय. 20 मेला राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा होणार आहे. त्यानंतर राज्यातील 48 मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद होईल. मग वाट असेल ती 4 जूनची. 4 जूनला कोण किती जागांवर जिंकणार हे स्पष्ट होईल. पण एकूणच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत होणार हे नक्की आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मागे राज्यातील संभाव्य निकालाबाबत मोठं भाकीत केलं होतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल. पण स्वतः शरद पवार गट यामध्ये किती जागा जिंकणार यावर मात्र शरद पवारांनी बोलणं टाळलं होतं. म्हणूनच मग महाराष्ट्रात शरद पवार गट किती जागा जिंकू शकतो, शरद पवार गटाचे नेमके कोणते उमेदवार सध्या प्लसमध्ये आहेत, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. तर बघा, शरद पवार गट जिंकू शकतो अशी सगळ्यात पहिली आणि महत्वाची जागा आहे ती म्हणजे बारामती. म्हणजे बारामतीत प्रचार सुरू झाल्यापासूनच शरद पवारांना सहानुभूती मिळत होती, त्यामुळे आपसुकच सुप्रिया सुळे इथून प्रभावी ठरत होत्या. मतदारसंघातल्या बऱ्याच नेत्यांची नाराजी असल्यामुळे वातावरण पहिल्यापासूनच अजित पवारांच्या विरोधात दिसत होतं. पण प्रचाराला काही दिवस उरले असतानाच अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जोर लावला. मोदी फडणवीस यांच्या सभा झाल्या, प्रचाराचा जोर अधिक तीव्र झाला. सुनेत्रा पवार उसंडी घेणार असं वाटणार, पण तोच दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांनी मात्र त्यांच्या प्रचाराचा सुद्धा जोर तसाच कायम ठेवला. हर्षवर्धन पाटील, विजयबापू शिवतारे यांसारख्या महायुतीतल्याच नेत्यांची भूमिका संदिग्ध असल्यामुळं आणि सहानुभूती फॅक्टर वर्क झाल्यामुळे यावेळी इथून सुप्रिया सुळे बाजी मारतील असं बोललं जात आहे. यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अर्थातच शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जाणारा सातारा लोकसभा मतदारसंघ. आता इथे पहिल्यापासूनच राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे, पण तरीही इथून उमेदवारी देताना शरद पवारांना बरीच चाचपणी करावी लागली होती. श्रीनिवास पाटील यांनी वयोमानामुळे इथून लढण्यास नकार दिल्यामुळे इथे शरद पवारांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. पण शेवटच्या क्षणिका होईना पवारांनी इथून मास्टर स्ट्रोक मारला आणि त्यांनी माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. आता मास्टर स्ट्रोक असं का म्हणाल, तर शशिकांत शिंदे यांचा वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा, कोरेगाव या सगळ्या मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी ऍक्सेस आहे आणि त्यांना मानणारा मोठा सुद्धा वर्ग या भागांमध्ये आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच निवडणुकीचं वारं हे शशिकांत शिंदेच्या बाजूने वाहत होतं आणि शेवटपर्यंत ते त्यांच्या बाजूनेच राहिलं. आता त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे म्हाडा. म्हणजे म्हाड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना अतिशय नाट्यमयरित्या उमेदवारी मिळाली. महायुतीची जागा जाहीर होईपर्यंत खरं तर शरद पवार इथं वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. जशी रणजित निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली तसा क्षणाचाही विलंब न करता इकडे शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पक्षप्रवेश दिला. साताऱ्याप्रमाणे इथेही शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक मारला. गेल्या निवडणुकीत रणजित निंबाळकरांना निवडून आणण्यात धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा वाटा होता, त्यामुळे आपसुकच ते बऱ्याच ठिकाणाहून मताधिक्य घेणार असं बोललं जात आहे. सोबतच भाजप आणि महायुतीमधील अंतर्गत नाराजी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. एकूणच रणजितसिंह निंबाळकरांबद्दलच्या अँटी इनकमसीचा धैर्यशील मोहिते पाटलांनी तर फायदा होताना दिसतोय. त्यानंतर चौथा मतदारसंघ आहे शिरूर. म्हणजे शिरूरमध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होत आहे. आता शिरूरमध्ये कागदावरील ताकद ही आढळराव पाटील यांच्या बाजूने दिसत असली तर इथे अमोल कोल्हे यांनी चांगलंच रान पेटवलेलं दिसत आहे. आता आढळरावांना मदत करू शकतात असे कागदावरचे नेते सुद्धा हे कागदावरच राहिले असंच सध्याचं इथलं चित्र आहे. त्याचं कारण म्हणजे अजित पवार गटाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील, आमदार दिलीपराव मोहिते पाटील आणि भाजपचे आमदार चेतन तुपे यांनी आढळराव यांच्या प्रचारात तितक्या उत्साहानं सहभाग घेतला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा अंतरप्रवाहच जर आढळराव यांच्या विरोधात असेल तर मात्र त्यांचा कार्यक्रम बिघडण्याची शक्यता आहे. आता यासोबतच स्वतः शरद पवारांच्या 5 सभा इथं मतदारसंघात झाल्यानं अमोल कोल्हे यांच्या बाजूने चांगलंच वातावरण फिरलेलं दिसत आहे. शरद पवारांबद्दलची सहानुभूती आणि निष्ठावंत हा टॅग शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या पथ्यावर पडणार अशी शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नगर लोकसभा. म्हणजे इथे भाजपकडून सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंक यांना उमेदवारी देण्यात आली. विखे यांची तगडी यंत्रणा इथं या मतदारसंघात असली तरी लंकेंनी सुद्धा आपले शड्डू ठोकले. मतदारसंघातली अंतर्गत नाराजी सुजय विखेंना मारक ठरणार असं बोललं जात आहे. राम शिंदे, विवेक कोल्हे हे नाराज नेते आणि सोबतीला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशी तिहेरी ताकद यावेळी लंकेंना मिळाल्यामुळे इथे लंकेंचं पारडं जड दिसत आहे. सोबतीला कर्जत, जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे आणि पारनेर मतदारसंघातून स्वतःची अशी ताकद निलेश लंके यांना मिळणार आहे. यानंतर 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड. म्हणजे बीडमध्ये भाजपाने पंकजा मुंडे यांना उभं केलं होतं तर शरद पवार गटाकडून इथून बजरंग सोनं यांनी दंड थोपटले होते.
मराठा वर्सेस ओबीसी असं मतांचं ध्रुवीकरण इथं होणार असून त्याचा फायदा बजरंग सोनाऱ्यांना होईल असं बोललं जातंय. पण तरीही वंचितचे अशोक हिंगे इथे उभे असल्यामुळे दलित आणि मुस्लिम मत इथं कुणाला मिळणार यावर इथलं गणित अवलंबून असणार आहे. आता नाही म्हणलं तरी मुंडे भगिनींनी इथं बऱ्यापैकी ताकद लावलेली होती, त्याचबरोबर मतदारसंघातली बऱ्यापैकी सगळ्या नेत्यांची फळी सुद्धा पंकजा मुंडे यांच्या बाजूने होती. पण मराठा आरक्षण प्रश्न इथं ज्वलंत असल्यामुळे त्याचा तोटा मुंडेंना बसेल असं बोललं जात आहे. त्यानंतर पुढचा सातवा मतदारसंघ राहावेल. भाजपने इथे रक्षा खडसे यांना पुन्हा संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून ऐनवेळी श्रीराम पाटील हे नवखे उमेदवार देण्यात आले. आता एकनाथ खडसे हे जरी सध्या महाविकास आघाडीमध्ये असले तरी मात्र त्यांनी आपला राजकीय अनुभव हा आपल्या सुनेच्याच पाठीमागे लावला आहे. आता गेल्या 40 वर्षांचा एकनाथ खडसे यांचा राजकीय अनुभव, रक्षा खडसे यांना खासदारकीचा 2 टर्मचा अनुभव आणि त्याला पक्षाची मिळालेली साथ पाहता रक्षा खडसे यांची बाजू प्रथम दर्शनी भक्कम दिसते. मात्र विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या मैदानात अतिशय शांतपणाने लढा देणारे श्रीराम पाटील यांना जनता स्वीकारणार का हे त्या 4 तारखेला बघायला मिळणार. असलं तरी भाजपाच्या रक्षा खडसे यांच्या पुढे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांनी चांगलेच कडवे आव्हान उभे केले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर 8वा मतदारसंघ वर्धा. म्हणजे वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस शरद पवार गटाच्या अमर काळे यांच्या समोर उभे टाकलेत. वर्ध्यात रामदास तडस यांच्या प्रचारासाठी भाजपाने चांगलीच कंबर कसलेली दिसते. नरेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे ही सगळी मंडळी रामदास तडस यांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेली होती. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असणारे रामदास तडस यांचा पहिल्यापासून इथं प्रभाव होता. महाविकास आघाडीने रामदास तडस यांना चोहो बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा तितकासा प्रभाव पडलेला दिसला नाही. मग ते रामदास तडस यांच्या सुनबाई पूजा तडस यांचं प्रकरण असो किंवा मग अन्य काही. पण आता वंचितचे राजेश साळुंखे आणि बसपाचे मोहन रायकवाड हे कोणाची किती मतं खाणार यावरून या मतदारसंघाचा खासदार कोण हे ठरणार आहे. एकूणच तडस यांचं इथलं पारडं जड असंच दिसत आहे. आता या व्यतिरिक्त अजून मतदान झालं नाही असे 2 मतदारसंघ आहेत, ते म्हणजे भिवंडी आणि दिंडोरी. भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील विरुद्ध शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे विरुद्ध बाळामामा अशी लढत होत आहे. या लढतीत बाळामामांचंच पारड जड दिसत आहे. तर दिंडोरीमध्ये भाजपाच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर बगरे ही लढत सध्या तरी समसमान दिसते. पण 5व्या टप्प्यात मतदान होणार आहेत अशा जागांबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणूनच अधिक विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही या 2 मतदारसंघांचं विश्लेषण पाहू शकता. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गट एकूण किती जागा जिंकेल, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना, जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.